नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये MBBSच्या किती जागा 2024 या काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेसाठी वाढू शकतात याबद्दल माहिती घेणार आहोत। त्यासोबतच कुठल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नव्याने MBBS कॉलेज या ठिकाणी सुरुवात होऊ शकतात याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। पाहिलं असता दरवर्षी जर जशी आपल्या नीट एक्झामिनेशनमध्ये विद्यार्थ्यांची संख्या, ऍप्लिकेंट संख्या या ठिकाणी वाढत आहे, त्याच पद्धतीनं या ठिकाणी MBBS असो, BDS असो किंवा BMS असो, मोस्ट प्रोबॅबली या ठिकाणी MBBS आणि BMS या कॉलेजच्या सीट इनटेक मध्ये सुद्धा या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढ होत आहे। तर लास्ट इयरला पाहिलं असता MBBS मध्ये आपलं GMC साठी विचार केला असता तर उस्मानाबाद GMC या ठिकाणी ओपन झालं। सेमी गव्हर्नमेंटचा विचार केला असता आपल्या या ठिकाणी परभणी आणि या ठिकाणी अमरावती, हे टोटल 3 कॉलेजेस या ठिकाणी ऍड झालं होतं। सायमल्टेनियसली 2024 मध्ये सुद्धा जशी NMC गाईडलाईन्स आहेत, या गाईडलाईन्सचा या ठिकाणी आपण जर विचार केला असता टोटली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 1000 जागा वाढू शकतात असं NMC एक डिक्लेरेशन आहे। पण या जागा कधी वाढतील ते पण महत्वाचं आहे, असं नाही की NMC डिक्लेअर केलं म्हणजे लगेच वाढणार आहेत। तर या जागा NMC जे काही गाईडलाईन्स आहेत किंवा NMC जे आपलं कुठलंही एखादं कॉलेज या कुठल्याही एखाद्या संस्थेची जर मान्यता द्यायची असती, जोपर्यंत त्याचं इन्स्पेक्शन NMC करत नाही तोपर्यंत या मान्यता दिल्या जात नसतात। तसंच या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र शासनाकडून, म्हणजे महाराष्ट्रातले कॉलेजेस असल्यामुळं महाराष्ट्र शासनाकडून या ठिकाणी MBBSच्या जेवढेही कॉलेज तुम्हाला बोर्डवरती दिसत आहेत या प्रत्येक कॉलेजच्या सीटसाठी जे काही या ठिकाणी मेजरली जे फॅकल्टी वर्ग लागणार आहे किंवा जे काही त्या ठिकाणी टेक्निकल, नॉन टेक्निकल किंवा लेक्चरर जे काही स्टाफ लागणार आहे, या सर्व स्टाफची MPSC मार्फत या ठिकाणी एक्झाम सुद्धा झालेली आहे। जवळपास या ठिकाणी एक्झाम होऊन पण बरेच दिवस झालेले आहेत। तर त्या सर्व अनुषंगाने तुम्हाला बोर्डवरती हिंगोली जिल्हा, वर्धा जिल्हा, गडचिरोली, भंडारा, वाशिम, बुलढाणा, जालना, पालघर आणि ठाणे या सर्व जिल्ह्यात जे काही तुम्हाला या ठिकाणी बोर्डवरती दिसत आहे, या सर्व जिल्ह्यामध्ये एकंदरीत प्रत्येक कॉलेजमध्ये 100 जागा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात। बरोबर आहे, तर यामध्ये जेवढेही तुम्हाला दिसत आहे डिस्ट्रिक्ट, या प्रत्येक डिस्ट्रिक्ट मधल्या प्रत्येक कॉलेजमध्ये गव्हर्नमेंटच्या 100 जागा, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहेत आणि या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एकंदरीत प्रत्येक कॉलेज आपल्याला 100 जागा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। मला जेवढी माहिती आहे याच्यामध्ये, तर या माहितीच्या अनुषंगाने जे आपल्याला 1000 जागेचं दिलेलं आहे पूर्ण स्ट्रक्चर, पण त्यातले काहीच कॉलेज यावर्षी मान्यता मिळू शकते, काही कॉलेजला या ठिकाणी मिळू शकणार नाही। ज्याही कॉलेजला या ठिकाणी मान्यता मिळणार आहे ते तुम्हाला मी जशी आपली पुढे काउन्सिलिंग प्रोसेस असेल त्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पूर्ण या गोष्टीचं सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिलं जाणार आहे। सध्याच्या परिस्थितीला या ठिकाणी NMC आपण नोटिफिकेशननुसार 1000 जागा महाराष्ट्रासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्या 1000 जागा कुठल्या जिल्ह्यासाठी दिलेल्या आहेत ते सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे। प्लस त्या जागा उपलब्ध जागेमध्ये प्रत्येक कॉलेजला किती सीट इनटेक येऊ शकतो याबद्दल सुद्धा NMC क्लिअर केलेलं आहे। त्यासोबत सर्वात महत्वाचा पार्ट आहे की या पूर्ण कॉलेजेसच्या सीट भरण्यासाठी MPSC मार्फत एक्झाम सुद्धा झालेली आहे, त्यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल अँड लेक्चरर या सर्व गोष्टी या ठिकाणी इन्क्लुडेड आहेत। जवळपास याच्यामध्ये मला असं वाटतं जवळपास 5 ते 6 कॉलेजच्या या ठिकाणी आपल्याला सीट्स या ठिकाणी उपलब्ध राहू शकतात। हे फक्त अंदाज आहे, ज्यावेळेस ऑफिशियली येईल त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट